दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम। नमस्कार, दैनिक चालू वार्ता मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आलो आहेत कैलास एसगे, जे की शेतकरी नेते व आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांच्या तोंडून आपण पाहणार बाबा ह्या वर्षी झालेले नुकसान आहे, पीक पेरल्यापासून ते काढणीपर्यंत जे अतिवृष्टी झाली आहे आणि त्यांची परतवारी सरकारने कशा पद्धतीने दिलेली आहे ते त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। सर नमस्कार। सर दैनिक चालू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार सर, आज या वर्षी जे अतिवृष्टी झाली आणि सरकारचे जे निकष झालेले आहेत की बाबा शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मुदत आणि हेक्टरी 13,600 रुपयाची जी घोषणा केली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल सर? खऱ्या अर्थाने शेतकरी सध्या आसमानी आणि सुलतानी संकटात अडकलेला आहे। तुम्ही म्हणाल ते कसं, तर एका बाजूला पेरणीपासून जून जुलै ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी, त्यानंतर 25 दिवसाचा सातत्यपूर्ण पावसाचा खंड, या सगळ्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्यामुळे तर नुकसानी झालीच झाली। पण आत्ता काढणीपश्चात आपण आता पाहत आहोत, लोक अक्षरशः सोयाबीन काढत आहेत, अक्षरशः पावसात भिजत आहेत, शेतीमध्ये कुप्पेनं कुप्पे अक्षरशः सोयाबीनचे कुप्पे पडून आहेत, शेतकऱ्यांनी ढिगं साचून ठेवलेले आहेत आणि त्याच्या भोवती पाणी साचलेलं आहे। अशा भयान परिस्थितीमध्ये शेतकरी अडकलेला असताना, ज्याच्यामुळं मूग उडी तर गेलंच गेलं, तर सोयाबीन कापूससुद्धा अक्षरशः भिजतो आहे, अशा कठीण परिस्थितीत शेतकरी असताना शेतकऱ्याला आत्ता शासनाची आणि प्रशासनाची सुरक्षिततेची सर्वात मोठी गरज होती। पण तिथेसुद्धा आपणाला ज्ञानबाची मेक मारताना दिसते आहे। ते कसं, NDRFच्या निकषात दुप्पट वाढ करून 13,600 रुपये आपण मदत करू असा मोठ्या प्रमाणाच्या वल्गना घोषणा करण्यात आल्या। नांदेड जिल्ह्याला तर खूप मोठी मदत मिळणार अशी जाहीर केली गेली, अक्षरशः आता मदत अनेकांच्या खात्यात पडते आहे, तेव्हा शेतकऱ्यांचा भ्रमनिराश दिसून येतो आहे। 13,600 तर सोडाच, तर शेतकऱ्यांना 6,800 प्रमाणे सुद्धा पैसे पडताना दिसत नाही। त्याचं कारण आहे, प्रशासनाने 50% नुकसानी दाखवलेली आहे, म्हणजे 13,600 डायरेक्ट 6,800 आलं। दुसरी एक ज्ञानबाची मेघ साधारणतः प्रशासनाकडून मारण्यात आलेली आहे, हे शासनाने समजून घ्यावं। परिस्थिती खूप गंभीर आहे, आपण याला लाईटली कृपया घेऊ नये कोणी। परिस्थिती काय की 3 हेक्टरपर्यंत शासनाने आपल्याला मदत देण्याचं जाहीर केलं, पण प्रशासनाने देत असताना देगलूरचं उदाहरण द्यायचं झालं तर 55,000 हेक्टर शेती देगलूरमध्ये विहित खाली असताना आमच्याकडे 31,000 हेक्टर शेतीची नुकसानी झाल्याचं दाखवलं गेलं। म्हणजे फक्त 31,000 हेक्टरवरच अतिवृष्टी झाली का? पाऊस पडताना फक्त 31,000 हेक्टरवर पडला का? देगलूर तालुक्यातल्या बाकीच्या राहिलेल्या 20,000 हेक्टरवर पाऊस पडला नाही का? हा माझा शासन आणि प्रशासनाला प्रश्न आहे। त्यामुळं एखाद्याला 3 हेक्टरची मदत मिळण्याच्याऐवजी 2 हेक्टरची मिळाली, ज्याची 1 हेक्टर आहे त्याला अर्ध्या हेक्टरची मदत मिळाली। म्हणून शेतकऱ्यांचा या